नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AS अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती गट क साठीचा हा आपला टेस्ट नंबर आहे 20। यापूर्वीची जर तुम्ही टेस्ट बघितली नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये सर्व व्हिडिओज या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत। गट ड चे 10 टेस्ट पेपर सोबत महा मॅरेथॉन क्लास टेक्निकल साठीचा त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे, तर हे सर्व व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आणि हे PDF तुम्हाला नोट्स पाहिजे असेल, घरपोच मागवायचे असेल, तरी तुम्ही खाली दिलेल्या बॉटम नंबरला कॉल करू शकता किंवा OO Academy ॲपमध्ये SS10 प्रोमो कोड एंटर करून तुम्ही हे बघू शकता। तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया। साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे। याचा करेक्ट आंसर काय येतो की भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती काय असते अनुकूल असते, असं याचा करेक्ट आंसर असणार आहे। खालीलपैकी कोणत्या ग्रंथास मराठी साहित्य पुरस्कार मिळालेला नाही? या ठिकाणी आहे आनंद मठ। ती छान गाते या वाक्याची तुम्हाला उद्गारवाचक वाक्य करायचे आहे। याचं करेक्ट आंसर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2, किती छान गाते ती। त्यानंतर बघा या ठिकाणी दिलेलं आहे की कोणत्या साहित्यिकास ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेला नाही। तर या ठिकाणी बघा कोण आहेत ते, या ठिकाणी आहे पुल देशपांडे। पुढे बघा प्रश्न क्रमांक आहे 5। खालीलपैकी समान अर्थाचा नसलेला शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी याचा करेक्ट आंसर येणार या ठिकाणी विस्मय। पुढे बघा या ठिकाणी आहे नम्र या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। याचा विरुद्धार्थी काय होणार? तो होणार उद्धट। पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, क्वेश्चन नंबर आहे 7। बघा लंकेची पार्वती या अलंकारिक शब्दासाठी अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। याला आपण म्हणू शकतोय की अंगावर दागिने नसलेली स्त्री। पुढे बघा या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 8। प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या म्हणीचा तुम्हाला अर्थ कोणता आहे किंवा अर्थाची म्हण कोणती आहे हे ओळखायचं आहे। तर सरड्याची धाव कुपापर्यंत या ठिकाणी येणार। 9 बघा काखेत कळसा गावाला वळसा याचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी सुद्धा ऑप्शन डी येणार, वस्तू जवळच असून सर्वत्र त्या ठिकाणी शोधणे असा त्याचा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 10 बघा पित्त खवडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे। या ठिकाणी बघितलं तर आपण खूप राग येणे असं होतं। त्या ठिकाणी चिदानंदाचा सामासिक शब्द बघितलं तर या ठिकाणी काय येणार आहे? या ठिकाणी चित अधिक आनंद चिदानंद। चालणे उत्तम व्यायाम, चालणे हा उत्तम व्यायाम आहे नामाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणी काय येणार? या ठिकाणी करेक्ट आंसर असणार आहे धातू साधित। त्यानंतर बघा वागणूक उत्कृष्ट आहे याचे तुम्हाला लिंग ओळखायचं आहे। तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रश्न क्रमांक 13 स्त्री लिंग या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर बघूया आपण मी गावाला पोहोचलो असेन या वाक्यातील तुम्हाला काळ ओळखायचा आहे। प्रश्न क्रमांक 14 काय येणार? पूर्ण भविष्यकाळ। पुढे बघा प्रामाणिकपणा हे खालीलपैकी काय आहे? तर आपण म्हणू शकतो की प्रामाणिकपणा हे काय आहे? एक भाववाचक नाम आहे। त्यानंतर इंग्लिशचे काही क्वेश्चन आलेले आहेत आपल्या पुढे, ते पण आपण बघूया। फुल फॉर्म ऑफ AD तुम्हाला विचारलेला आहे, तर त्यांना आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो ॲनो डॉमिनी, ऑप्शन नंबर या ठिकाणी 1। पुढे बघा काय आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 17। विच ऑफ द फॉलोविंग प्लॅनेट ऑफ अवर सोलर सिस्टीम हॅज लिस्ट मास? तर या ठिकाणी आहे तो आहे मर्क्युरी। पुढे बघा ओझोन गॅस इज प्रेझेंट इन विच लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर? हा तुम्हाला माहिती असेल की स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो। पुढे बघा काय आहे क्वेश्चन नंबर 19। हु बिल्ट
द खजुराहो टेम्पल. तर तुम्हाला माहिती असेल की चंदेला याने बांधलेलं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 20. ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इज द फेमस कैलास टेम्पल लोकेटेड. तर या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर बघा तुम्हाला काय येतो, तर हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनियन टेरिटरी. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी गोवा या ठिकाणी टेरिटरी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 22. हाऊ मेनी स्पोक्स आर देअर इन द धम्म चक्र, दॅट इज अशोक चक्र, डिपिक्टेड ऑन द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया. तर त्या ठिकाणी किती असतात, तर 24 आरे असतात. पुढे बघा, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय दिसतं तुम्हाला, की हेडक्वार्टर ऑफ RBI कुठं आहे, तर तो मुंबईमध्ये. थार डेझर्ट इज सिच्युएटेड इन, तो कुठं असतो, तर तो राजस्थानमध्ये आहे, हे प्रत्येकालाच माहिती आहे. चला पुढे जाणार आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. विच ऑफ द फॉलोविंग इज द हायेस्ट माउंटेन पीक इन महाराष्ट्र. तर या ठिकाणी जर तुम्ही विचारात घेतलं, तर या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 कळसुबाई शिखर. याची उंची किती आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. यानेच काय होणार, तर तुमचं रिव्हिजनसुद्धा होणार. क्वेश्चन नंबर या ठिकाणी बघा 26. नॅशनल रुरल हेल्थ मिशन, दॅट इज NRHM, वॉज लॉन्च इन द इयर. तो कधी लॉन्च झालेला आहे, तर तो 2005 लॉन्च झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु वॉज कॉल्ड द आयरन मॅन ऑफ इंडिया. तर ते कोण आहेत, ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन, विच सी इज टू द वेस्ट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे कोण असणार आहे, तो आहे अरेबियन सी. पुढे बघा या ठिकाणी, मराठी लँग्वेज डे इज सेलिब्रेट ऑन, कधी सेलिब्रेट करतो आपण, तर स्पेशली आता हे तुम्हाला माहिती असेल की 27 फेब्रुवारी. पुढे बघा या ठिकाणी, द रिव्हर कोयना जॉईन्स द रिव्हर कृष्णा ॲट, ते कुठं मिळतं, त्यांचा संगम आहे कराड या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 31. अ बॅग कंटेन 7 ब्लू बॉल्स 5 येलो बॉल्स. इफ 2 बॉल्स आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम, वॉट इज द प्रॉबॅबिलिटी दॅट नन इज येलो. तर येलो यायचंच नसेल, तर या ठिकाणी आपण सिलेक्ट कुठून करणार, ऑब्वियस 7 बॉल्समधूनच करणार. म्हणजे क्वेश्चन नंबर या ठिकाणी येणार, तो येणार ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 मध्ये. पुढे बघा, दामोदर इज 26 इयर ओल्डर दॅन हिज सन. इफ इन 4 इयर हिज एज विल बी ट्वाईस द एज ऑफ हिज सन, द प्रेझेंट एज ऑफ हिज सन किती असणार ते तुम्हाला काढायचं आहे. या ठिकाणी येणार मग त्याचं 22 इयर्स येणार. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंट्रोड्युसिंग अ गर्ल नीरज सेड, हर मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर इन लॉ. हाऊ इज नीरज रिलेटेड टू द गर्ल. तर ते काय असणार आहे इथं रिलेशनशिप, तर ते फादर या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन खूप इझी आहे, COVID-19 इज कॉज्ड बाय. तो ऑब्वियस तुम्हाला आता प्रत्येकाला माहिती आहे की हा COVID-19 काय आहे, व्हायरल डिसीज आहे. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 35. माधुरी हु इज फेसिंग साऊथ टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक 15 मीटर्स, देन टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक 7 मीटर्स, देन फेसिंग टू द वेस्ट शी वॉक 15 मीटर्स. तर हाऊ फार इज शी फ्रॉम हर ओरिजिनल पोझिशन. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली पायथागोरस थेरमचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही वापर केले, तर या ठिकाणी येणार मग ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 36. क्वेश्चन नंबर 36 मध्ये आपण बघणार काय,
इफ संडे फॉल्स ऑन 30th April व्हाट डे वुड बी ऑन 31st May। तर 31 मेला कुठला दिवस येणार आहे असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी जर तुम्ही सॉल्व केले तर तो येणार वेनसडे। हां पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं काय आहे तर हा क्वेश्चन मार्क जो तुम्हाला दिसतोय या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स मध्ये काय व्हॅल्यू येणार असं तुम्हाला विचारलेलं आहे। अशा वेळी लॉजिक व्यवस्थित लावायचं आहे, एकतर व्हर्टिकल लॉजिक किंवा हॉरिझॉन्टल लॉजिक, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व या ठिकाणी बघायचे आहेत। मग असं जर तुम्ही सॉल्व केलं तर या ठिकाणी येणार ऑप्शन नंबर बी। पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दीपिका हॅज सम बीन्स अँड सम गॉड्स इफ द टोटल नंबर ऑफ ॲनिमल हेड इज 90 अँड द टोटल नंबर ऑफ ॲनिमल फीट इज 248 व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ गोड्स दीपिका हॅज। या ठिकाणी त्यांची पायांची संख्या आणि मानेची संख्या म्हणजेच हेडची संख्या आहे ती दिलेली आहे। यावरून तुम्हाला याचं आन्सर काढायचं आहे, तो येणार आहे या ठिकाणी 34। त्यानंतर इन क्लास द ॲव्हरेज एज ऑफ 75 स्टुडंट इज 7 इफ अलॉंग विथ द क्लास टीचर द ॲव्हरेज इज 7.5 इयर्स व्हॉट इज द एज ऑफ द टीचर। या ठिकाणी यांचं मल्टीप्लाय करायचं आहे आणि 8 75+1 टीचर होणार म्हणजे 76 into 7.5 करायचं आहे, त्यानंतर तिथून संख्या मायनस करायची। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही सॉल्व केल्यानंतर येणार 45 इयर्स ओल्ड। यानंतर बघा हा एक क्वेश्चन नंबर या ठिकाणी 40। इन द फॅक्टरी ऑफ 140 मशीन्स पार्ट 5% फेअर डिफेक्टेड इन द फॅक्टरी ऑफ 80 मशीन्स पार्ट 10% वेअर डिफेक्टिव फॉर द टू फॅक्टरी कंबाइंड व्हॉट पर्सेंट ऑफ द मशीन पार्ट्स वॉज डिफेक्टिव। बघा हे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहे, तर याला व्यवस्थित सॉल्व करायचं आहे। ओके, त्यानंतर आपण याचा करेक्ट आन्सर काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला आन्सर येत नसेल तर तसंसुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे। द करेक्ट सिक्वेन्स ऑफ कम्युनिकेशन इज, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर बघा करेक्ट आन्सर या ठिकाणी काय येऊ शकतो, तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, सेंडर मेसेज रिसिव्हर। ओके, त्यानंतर या ठिकाणी आहे ए बी डी ई जी एच अशा प्रकारे या ठिकाणी सिक्वेन्स तुम्हाला करायचं आहे। सिक्वेन्स जर तुम्ही बघितलं या ठिकाणी येणार मग जे के। त्यानंतर बघा या ठिकाणी ऑड वन तुम्हाला ओळखायचं आहे। क्वेश्चन नंबर 43 ऑड वन काय येणार आहे, तर ऑब्वियस या ठिकाणी इंग्लिशच ऑड वन येणार आहे। पुढे बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 44। इन द रो ऑफ ट्रीज वन ट्री इज 7th फ्रॉम द आयदर एंड ऑफ द रो हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन द रो, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे। बघा याचं जर तुम्ही सॉल्व केल्यानंतर याचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी बघा इन अ क्लास ऑफ 45 स्टुडंट अ बॉय इज रँक 20 व्हेन टू बॉयज जॉईन हिज रँक वॉज ड्रॉप बाय 1 सो व्हॉट इज हिज न्यू रँक फ्रॉम द एंड। तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की शेवटून तसं विचारलेलं आहे, तर याचं जर तुम्ही सॉल्व केल्यानंतर करेक्ट आन्सर काय येणार आहे, तर ते येणार आहे ऑप्शन नंबर सी। नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आपण। क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 46। आय एम शुअर आय हॅव मेट युअर फादर, तर या ठिकाणी काय येणार आहे, या ठिकाणी जर तुम्ही विचारत घेतलं तर हा वर्ब या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा मेक द ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड ओकेजन, याचं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह बघायचं आहे, तो होणार आहे ओकेजनल। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 48। बघा चूज द करेक्ट कंजक्शन शी बॉट अ कार --, शी वॉज टू यंग टू लर्न टू ड्राईव्ह। तर या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे, शी बॉट अ कार अल्दो शी वॉज टू यंग टू लर्न द ड्राईव्ह। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 49। इफ आय सॉरी
आई विल सिंग इफ ही या ठिकाणी इफ ही आस्क्स मी अशा प्रकारे या ठिकाणी येणार आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये तुम्हाला काय दिसतो, चूज द ऑप्शन विथ द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम ऑफ द अबव. तर या ठिकाणी बघा ही सेड प्लीज हेल्प मी, त्याचं इनडायरेक्ट फॉर्म काय होणार, ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम अशा प्रकारे येणार आहे. या ठिकाणी आहे अप्रोप्रिएट अँटोनाइम्स फॉर द वर्ड ग्लूमी. ग्लूमीसाठी अँटोनाइम्स काय असणार आहे, तर तो असणार आहे चिअरफुल. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द फॉलोविंग अँड फिल इन द ब्लँक. डॉक्टर हू स्टडीज अँड ट्रीट मेंटल इलनेस, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण सायकियाट्रिस्ट असं आपण म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 53. गिव द मिनिंग ऑफ टू कॉल इट अ डे, याचं मिनिंग काय होणार असं तुम्हाला विचारलं आहे. टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे या ठिकाणी असणार आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन फ्रेज लुक इन टू, याचं मिनिंग काय होणार, याचं आपण टू एक्झामाइन थ्रूली असं आपण त्याला म्हणू शकतो आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी विचारलं आहे तुम्हाला काय, तर करेक्ट स्पेलिंग. ओके, करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी बघा काय दिसतो, तर या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन ही या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 56. मिनिंग ऑफ फ्लाय बाय नाईट, तर याचं मिनिंग काय होणार आहे, त्याचं मिनिंग आपण बघितलं तर त्याला आपण म्हणतो आहे स्विंडलर. त्यानंतर बघा या ठिकाणी 57. आय डॅश डॅश द अपार्टमेंट ऑल डे यस्टरडे, तर या ठिकाणी काय येतो बघा, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे येणार क्लीन अप. आय क्लीन अप द अपार्टमेंट ऑल डे यस्टरडे. 58 बघा, चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली, या ठिकाणी सबस्टॅन्शियल ह्या ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट असणार. 59 बघा, ही कॉम्पिटेड डॅश डॅश मो फॉर द प्राईज. ओके, या ठिकाणी थोडं तुम्हाला स्प्रिंट मिस्टेक या ठिकाणी असलं, कम्पेट विथ मी फॉर द प्राईज अशा ठिकाणी येऊ शकतो. ही कॉम्पिटेड विथ मी फॉर द प्राईज. ओके, मो ना येणार मी. पुढे बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 60. ही डॅश डॅश अ व्हेरी गुड ग्रेड इन द एक्झामिनेशन, तर काय येणार, ही रिसिव्ड अ व्हेरी गुड ग्रेड इन द एक्झामिनेशन अशा प्रकारे या ठिकाणी येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले टोटल 60 क्वेश्चन कम्प्लीट झाले आहेत. अजूनपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो जुने सर्व व्हिडिओसुद्धा बघत चला. आणि डबल ओ अकॅडमी ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्ही SS10 हा प्रोमो कोड एंटर करून ही तुम्ही बघू शकताय. सोबत तुम्हाला काही नोट्स हवे असेल, PDF टेस्ट हवी असेल, सर्व या ठिकाणी तुम्ही पाहिजे असेल तर आपला जो हेल्पलाईन नंबर तुम्हाला बॉटममध्ये दिसतो आहे त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही संपर्क साधू शकताय. तर बघा क्वेश्चन नंबर 61 या ठिकाणी दिसतो आहे तुम्हाला, ॲबनॉर्मल व्हॅरिएशन इन द साईज ऑफ RBC इज नोन ॲज, त्यांना आपण काय म्हणतो, ॲनिसोसायटोसिस अशा प्रकारे आपण त्याला म्हणत असतो आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी ना 2. पुढे जाणार आपण, नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी आहे, प्रोसेस ऑफ शार्पनिंग कन्सिस्ट ऑफ, त्याला आपण म्हणतो आहे हॉर्निंगसुद्धा म्हणतो आहे आणि सोबत स्ट्रॉपिंगसुद्धा म्हणतो आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर डी येणार, ए अँड सी बोथ. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर आहे 63. विच टाईप ऑफ मीडिया स्क्वेअर स्पेशल ग्रोथ फॅक्टर, या ठिकाणी काय येणार आहे, या ठिकाणी येणार एनरिच मीडिया, म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार ए. पुढे बघा या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 64. फॉर्मल सायट्रेट सोल्युशन इज यूज्ड फॉर काउंटिंग ऑफ, कशासाठी तो यूज होतो आहे, तर तो स्पेशली RBC काउंट करण्यासाठी. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 65.
वॉट इज एक्स्ट्रा क्रोमोजोमल जेनेटिक एलिमेंट्स इन बैक्टेरिया? तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तो असतो प्लाज्मेड, ऑप्शन नंबर डी. पुढे बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 66. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला मॅच्युअर सिस्ट ऑड ई हिस्टो हिस्टोलिटिक, त्याला आपण काय म्हणतो ते तुम्हाला विचारलेलं आहे. त्यांना आपण म्हणतो क्वाड्री न्यूक्लिएटेड, अशा प्रकारे क्वाड्री न्यूक्लिएटेड म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच मेथड इज यूज्ड फॉर युरिया एस्टिमेशन, अशा प्रकारे विचारलेलं आहे. त्याला आपण म्हणतो डॅम मेथड, म्हणजेच डी ए एम. पुढे बघा या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 68. अब्सेन्स ऑफ स्पर्मॅटोझोआ इन सीमन इज कॉल्ड ॲज, त्यांना आपण काय म्हणतो तर ॲझोस्पर्मिया असं आपण त्यांना म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी आहे, लॅव्हेंडर कलर टॉप ऑन द ट्यूब ऑफ, अशा प्रकारे तो मला विचारलेला आहे. ट्यूब ऑफ असतो ई डी टी ए. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसतो व्हिटॅमिन सी केमिकल नेम इज, या ठिकाणी काय असणार आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. पुढे बघा या ठिकाणी, फॉच रिएजेंट इज यूज टू डिटेक्ट, काय डिटेक्ट करतो तो, तर तो स्पेशली जे बाइल पिगमेंट असतात ते या ठिकाणी डिटेक्ट करतात. पुढे बघा, न्यू मिथिलिन ब्लू स्टेन इज यूज फॉर काउंटिंग ऑफ, तर ते असतो रेटिक्युलोसाइट्स. पुढे बघणार आपण, डी हिमोग्लोबिनायझेशन इज डन इन, कुठं होतो तर ॲक्च्युअलमध्ये ही जी प्रोसेस आहे ही होत असते थिक स्मिअरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 74. आर बी सीज निगेटिवली चार्ज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ, अशा प्रकारे तुम्हाला 74 विचारले आहे, ती असतो सायलिक ॲसिड यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 75. विच इज द फॉलोविंग सेल फॉर्म द अँटीबॉडी, तर या ठिकाणी कुठली सेल असणार आहे ती असणार आहे बी लिम्फोसाइट्स. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 76. विच इज बेस्ट मेथड ऑफ एच बी एस्टिमेशन, तर या ठिकाणी जर बघितलं तर त्याला आपण म्हणतो सायन मेथ मेथड या ठिकाणी आपण म्हणत असतो. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 77. मेजॉरिटी ऑफ आयरन प्रेझेंट इन, कुठं असतो तर तो स्पेशली हिमोग्लोबिनमध्येच प्रेझेंट असतो. त्यानंतर आहे, वॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कॅलरी मीटर, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला बियर्स लॉ, लॅम्बर्ट्स लॉ, बियर अँड लॅम्बर्ट्स लॉ, म्हणजेच ऑल ऑफ द अबव या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे. पुढे जाणार आपण, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच हिमोग्लोबिन इज कॉल्ड ॲज फिटल हिमोग्लोबिन, त्यांना आपण स्पेशली म्हणतो एच बी एफ. पुढे जाणार नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 80. एक्सट्रिन्सिक हिमोलायसिस कॉज्ड बाय, तर हे कशामुळे कॉज होतो, तर या ठिकाणी येणार ऑप्शन नंबर सी ए आय एच ए. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 81. बघा, ट्रू अबाउट द ब्लड, अशा प्रकारे तुम्हाला विचारलेलं आहे. तर ब्लडविषयी काय आहे, ब्लड इज अ लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू, हे तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हे बरोबर आहे. या ठिकाणी बाकीचं तुम्हाला दिसतो आहे की कंटेन ओनली प्लेटलेट्स, तर हे चुकीचं आहे. पिंकिश रेड हे पण चुकीचं आहे. आणि बॅक्टेरिया, नॉर्मली ब्लड कंटेन बॅक्टेरिया, हे सुद्धा चुकीचं आहे. पुढे बघा, हु इज द फादर ऑफ व्हायरोलॉजी, तर ते या ठिकाणी इव्हॅनोवॉस्की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 83. कुकी प्रेझेंट इन द पेअर ऑफ फोर इज कॉल्ड ॲज, त्यांना आपण म्हणतो टेट्रॅड्स असं आपण म्हणत असतो आहे. नेक्स्ट बघणार आपण क्वेश्चन, डिक्रीज ऑफ ऑल टाईप ऑफ सेल काउंट इन द ब्लड इज सीन इन, ते स्पेशली कुठं दिसतात, ते आपल्याला प्लास्टिक ॲनिमियामध्ये दिसत असतं. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर या ठिकाणी 85. विच इज ट्रू फॉर द मेजर क्रॉस मॅच इन ब्लड बँक, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते कळणार आहे डोनर सेल प्लस रिसिवर सीरम या ठिकाणी असतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड इज यूज फॉर डिटेक्शन ऑफ बाइल साल्ट इन सॅम्पल, ती मेथड कुठली असणार आहे, त्याला आपण म्हणतो हेज मेथड, ऑप्शन नंबर 1. पुढे जाणार आपण, नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी 87. रिमूव्हिंग ऑफ कॅल्शियम फ्रॉम द टिश्यू इज कॉल्ड ॲज डी कॅल्सिफिकेशन, नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर आहे 88. व्हॉट इज यूज टू एक्झामाइन सिस्ट ऑफ पॅरासाइट अंडर द मायक्रोस्कोप, त्या ठिकाणी आपण स्पेशली काय वापरतो, तर स्पेशली जर म्हटलं तर या ठिकाणी आपण वापरणार आहोत आयोडीन प्रिपरेशन. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर या ठिकाणी 89. विच पॅरासिटिक इन्फेक्शन इज कॉन्जेनायटल इन्फेक्शन, तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जो टॉक्सोप्लाझ्मा गोनॅडी आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 90. व्हायरस कल्चर इनसाइड द एम्ब्रियो एग इज डिटेक्टेड विथ, आपण पॉक फॉर्मेशनद्वारे डिटेक्ट करत असतो आहे. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 91. स्टॅफिलोकोकस इज डिफरन्शिएट विथ स्ट्रॅप्टोकोकस बाय विच बायोकेमिकल टेस्ट, ती टेस्ट कुठली असणार आहे, ती आहे कॅटालेज टेस्ट, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 92. स्वॉर्मिंग मॉटिलिटी सीन इन, ते कुठं दिसतात आपल्याला, ते प्रोटीयसमध्ये दिसत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच कंडिशन मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया ऑकर्स, तर ही जर कंडिशन कुठली असणार आहे, तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या डिफिशियन्सीमुळे, फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे, म्हणजेच ऑप्शन डी ए अँड बी बोथ. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी आहे, विच कोॲग्युलेशन फॅक्टर इज लॅकिंग इन हिमोफिलिया, तर या ठिकाणी कुठला फॅक्टर असणार आहे, तर फॅक्टर 8 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाणार आपण, बघा या ठिकाणी क्वेश्चन काय येतो आहे, क्वेश्चन आहे प्रेझेन्स ऑफ आर बी सी इन युरिन इज डिटेक्ट बाय, कशाद्वारे डिटेक्ट करतो, तर मायक्रोस्कोपी एक्झामिनेशनद्वारेच आपण त्यांना डिटेक्ट करत असतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, ब्रेकडाऊन ऑफ डिग्रेडेशन प्रोसेस ड्युरिंग मेटाबॉलिझम इज कॉल्ड ॲज, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण कॅटाबॉलिझम असं म्हणत असतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, विच मायक्रोटोम इज यूज्ड फॉर अर्जंट बायोप्सी, तर या ठिकाणी बघा काय येणार आहे, या ठिकाणी क्रायोस्टॅट या ठिकाणी येणार आहे. पुढे बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 98. पर्सियन ब्ल्यू स्टेन इज यूज्ड फॉर हिमोसायड्रिन यासाठी यूज केला जात असतो. त्यानंतर शेवटचे दोन क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहोत, कोरिन बॅक्टेरिया डिप्थेरिया ग्रॅन्युल्स इज स्टेन्ड विथ, तर या ठिकाणी काय असणार आहे, अल्बर्ट स्टेन लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी शेवटचा क्वेश्चन आपला असणार आहे, कलर कोड फॉर हिपॅरिन इज,
तो कुठला असतो? तो असतो ग्रीन कलर. तशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी ग्रुप सी ची 20 नंबर की टेस्ट सुद्धा आपण कंप्लीट केलेली आहे. आई होप तुम्हाला आपले वीडियोज नक्कीच आवडत असेल आणि आपले टेस्ट सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तर मित्रांनो ही टेस्ट सुद्धा तुम्ही घरी मागवू शकता. त्यासाठी आपलं जे हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाइन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आणि सोबत सोबत तुम्ही डबल ओ अकॅडमी ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी SS10 हा प्रोमो कोड एंटर करून सुद्धा ही PDF आहे, नोट्स आहेत किंवा घरपोच तुम्ही हार्ड कॉपी मागवू शकणार आहात. आणि तो फक्त ही जी टेस्ट आहे आपणच आपल्याच अकॅडमीने इंग्लिशमधून तयार केलेली आहे. सर्वांना माहिती आहे की तुमचं पेपर इंग्लिशमधून आहे, तरीही बाकीच्यांनी तुम्हाला सर्व मराठीमधूनच डाटा प्रोव्हाइड केलेला आहे. आपली एकमेव अकॅडमी आहे की ज्यांनी तुम्हाला इंग्लिशमधून हे सर्व टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल केलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपले टेस्ट कसे वाटतात ते सुद्धा सांगा, सोबत सोबत आपले व्हिडिओज कसे वाटतात ते सुद्धा सांगा. तर भेटूया आपण मग नेक्स्ट टेस्टमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. चला, थँक्यू.